अहवाची 100% खात्री देऊन सांगू शकतो आम्ही की हत्या झालेली आहे त्याची. बऱ्याच गोष्टीमध्ये तफावत आहे. PM रिपोर्ट मॅच होत नाही. CCTV फुटेज नष्ट केलेला आहे. त्यानंतर ससूनला आम्ही विचारलं तर अभिप्रायाबाबत जखमाचा अभिप्राय ते पण सांगते गोपनीय आहे. दुसरी गोष्ट फोटोग्राफ्स, त्यानंतर जे त्यांनी आय विटनेस जे स्टँड केलेलं आहे ते पूर्णपणे खोटे आहेत, बनावट आहे. काय सांगायला घटनेदिवशी तुम्हाला कसं? घटनेच्या दिवशी मला फोन आलाय पोलीस लोकांचा, कोणी तुमच्या मुलाचं आत्महत्या झाला, आपलं हे ॲक्सिडेंट झालाय. तर मी म्हटले ॲक्सिडेंट कशामुळे झाला? आत्ता माझ्या मुलाने फोन केला होता माझ्या सुनेला, तर ते आहे म्हटले झोपलेलं आहे म्हणून सांगितलं. त्यानंतर मला त्या लोकांनी नंतर माझ्या मुलाला फोन आलाय आत्महत्या झाली म्हणून, पण मी आत्महत्या मानतच नाही. माझ्या मुलाची हत्या झालेली, मला न्याय पाहिजे. मला जर न्याय मिळाला नाही तर मग इच्छा मरणाची मला परवानगी द्यावी. बस मी जास्त काही बोलत नाही, मला फक्त न्याय पाहिजे, नाही तर मग इच्छा मरणाची परवानगी द्यावी. मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवले, मला जगून काही उपयोग नाही. माझा मुलगा गेलाय, 3.5 वर्ष झाले मी भिकाला लागलेली आहे. मला घर विकायची वेळ आलेली आहे. पुण्याला जाते, मुंबईला जाते, दिल्लीपर्यंत जाते. मी खायला सुद्धा उपाशी मरते.